कालच्या या सत्तावतानाकडे लक्ष लागलं होतं की कुठेतरी न्यायाची भूमिका राहील, परंतु काल आपण पाहिलं की अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी जो निकाल होता तो आलेला आहे. कारण की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत तर ते खरं तर या सरकारचे त्या ठिकाणी घटक आहेत. आज कुठल्याही आपण लहान मुलाला जरी विचारलं की हा शिवसेना पक्ष कुणाचा आहे, तर लहान मुलगा पण सांगेल की हा पक्ष कुणाचा आहे. परंतु कुठेतरी दडपशाही आणि हुकुमशाही ही काही वाटचाल चालू आहे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्यांना वेठीस धरून हे सगळ्या कायद्याची तोडफोड करून मी जे बोलल तो कायदा, मी सांगेल तो कायदा, त्या पद्धतीने कुठेतरी ही वाटचाल चालू आहे. आणि जो काही कालचा निर्णय आहे, एकीकडं सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सुनील प्रभूंना प्रबोध बनून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली, आणि दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष हे प्रतोद म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती रद्द करून भरत गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवतात, तर हे कुठंतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चालू आहे याचं उत्तर. आणि हे काही जनतेत आक्रोश निर्माण झालेला आहे. खरं तर आता याचं उत्तर येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील याच्यातून निश्चितपणे ह्या जनतेचा रोष आणि जे काही जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहे हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित या जे काही सरकारमध्ये जी काही मंडळी हुकुमशाही करणारी बसलेली आहेत ते निश्चितपणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा जो काही या विधानसभेच्या अध्यक्षाने हा जो काही निकाल दिलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी करतो.